मी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेड नेट घेतलेला आहे आणि माझा हा शिमलाचा तिसरा क्रॉप आहे. याच्या आधी मी इलाइट सीड्सची ब्रह्मा ही व्हरायटी लागवण केली होती. मला एकरी 450 क्विंटल उत्पन्न झालं. अलीकडच्या काळात युवा पिढी शेतीकडे वळताना दिसते. एवढंच नाही तर त्यात आधुनिक पद्धतीने शेती करत लाखो रुपये देखील कमवत आहेत. हीच गोष्ट आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रुपूर येथील शेतकऱ्याची. या शेतकरी तरुणाने शिमला मिरचीचे उत्पादन घेतले. आज त्याच्या शेतातील मिरची आठवड्याला तब्बल 20 क्विंटल निघत आहे. सुमारे त्याने आतापर्यंत 200 क्विंटल मिरचीचं उत्पादन घेतलंय. या तरुण शेतकऱ्याचं नाव अमोल केशवराव शिंदे. या शेतकऱ्याने आपल्या परिसराचा भौगोलिक अभ्यास केला आणि कोणते उत्पादन घेता येईल याचा देखील त्याने अभ्यास केला. अमोलने आपल्या शेतात एकरभर परिसरामध्ये शेड नेट उभारले. त्याला साथ मिळाली नानाजी कृषी संजीवनी योजनेची. त्यातूनच त्याने ग्रीन शेड नेट उभारले. एकरभर उभारलेल्या शेड नेट मध्ये त्याने मिरचीच्या विविध प्रजातींची लागवड केली. अमोलने शेतात ग्रीन शेड नेट उभारण्याचा निर्णय घेतला आणि त्यातच शिमला मिरचीची लागवड करत पंचकृषीतील शेतकऱ्यांपुढे एक आदर्श निर्माण केलाय. नमस्कार, मी अमोल केशवराव शिंदे, राहणार रुपूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली. मी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेड नेट घेतलेला आहे आणि माझा हा शिमलाचा तिसरा क्रॉप आहे. याच्या आधी मी इलाइट सीड्सची ब्रह्मा ही व्हरायटी लागवण केली होती. मला एकरी 450 क्विंटल उत्पन्न झालं. त्यानंतर मी काकडीचा क्रॉप घेतलेला. त्यानंतर मला काकडीमध्ये पण 350 ते 400 क्विंटल उत्पन्न झालं. आता रनिंगमध्ये सिजिंटाची पॅलाडीन ही व्हरायटी मी घेतलेली आहे. मला आतापर्यंत 3 महिन्याचा माझा प्लॉट आहे. आतापर्यंत मला 150 क्विंटल उत्पन्न झालं आणि अपेक्षित उत्पन्न माझं 350 ते 400 क्विंटल आहे. मला सरासरी 20 रुपये किलो प्रतिप्रमाणे भाव भेटला. तसे अंदाजे उत्पन्न 6 लाख रुपये, खर्च वजा 5 लाख रुपयाचा निव्वळ नफा मला होईल अशी अपेक्षा आहे. आज घडीला 400 क्विंटल उत्पादन घेत जवळपास 4 लाखाहून अधिक तो नफा कमवतोय. ढोबळी मिरचीची लागवडच का असा आपल्याला प्रश्न पडतो. 12 महिने उत्पादन, योग्य मागणी, साठवणुकीस आणि वाहतुकीस सोयीस्कर अशा सर्व बाबतीतच ढोबळी मिरची ही वरचढ ठरते. त्यातूनच लाखो रुपयास तो कमवतोय.